या मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रात आपला दुसरा सामना खेळण्यासाठी एकमेकांसमोर टाकलेत. आता मात्र कोणाचा होईल विजय आणि कोणाचा होईल पराजय हे पाहावं लागेल. कोण होईल या स्पर्धेच्या पहिल्या विजयाचा मानकरी आणि कोणाची इथे मात्र पराभवाची ती जी इनिंग आहे ती सुरूच राहील हे मात्र पाहावं लागेल. बेलवड की बादशानगर, बादशानगर की बेलवड हे सांगून जाणारे हा महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळतोय. बेलवड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्वरित कर्णधाराने निर्णय घेतला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. पहिला चेंडू फटका पसलाय आणि इथे मात्र मोठा मासा गळाला लागलाय. पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का टीम बादशानगरला इथे मात्र देण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोलंदाज मयूरला. क्रमांक तीन वर इथे मात्र इनॅट क्रमांक तीन वर फलंदाज दाखल होतील सुभाष. चांगली चांगली सुरुवात मी तर म्हणेल, ड्रीम सुरुवात मी तर म्हणेल टीम बेलवडसाठी. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये ते त्यांना पराभव पत्करावा लागला, एक चांगला सामना ते सुद्धा केले होते. अंतिम क्षमी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु या सामन्यामध्ये चुका त्या इथे मात्र सुधारून ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला चेंडू निघून चाललाय. चेंडू थांबणार नाहीये, हा येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा षटकार बॅट्समन सुभाषच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवर अखेर इथे मात्र आलाय साधावा षटकार. सुभाष आल्या आल्या इथे मात्र गोलंदाज मयूरवर आले चढवतोय. ज्याप्रमाणे इथे मात्र खराब चेंडू होता अप ट्रॅकर चेंडू, लवकर इथे मात्र ओळखलं आणि चेंडूला पाठवून दिलं षटकारासाठी सहा धावेसाठी. व्हॉलेंटियर्स यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे त्यांनी सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये कामगिरी केली आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये चेंडू गेला की लगेचच चेंडू आणून द्यायचं काम आमचे हे गुणी आणि छोटे व्हॉलेंटियर्स करत असताना. पुन्हा एकदा इथे मात्र लाईन नक्कीच चांगली होती, परंतु चेंडूची पिचिंग बघितली, अपील जरूर झाली होती लेग बिफोर साठी. पंचाने सांगितलं चेंडूची पिचिंग कुठेतरी आउटसाइड लेग पाहायला मिळाली आणि नक्कीच नॉट आउटचा इशारा आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली चांगली गोलंदाजी होती, षटकार गेल्यानंतर कमबॅक केलं गेलंय. गती परिवर्तन इथे मात्र सातत्याने पाहायला मिळत आहे. स्लोअरवर चेंडू आतलण्याचा प्रयत्न होतोय, इनफील्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत, एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही, दुसरी धाव इथे मात्र मिळणार नाहीये. एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागेल आणि पाता पाता एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना स्कोअर पाहायचं झालं तर स्कोअर जाऊन पोहोचलंय सात या अंकावर. चांगली गोलंदाजी होती आहे, पहिल्या चेंडूवर इथे मात्र गडीबाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर एक धाव. असे आत्तापर्यंत विचार करायचा झाला तर चार चेंडू झालेत आणि धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात सात या अंकावर आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा इथे मात्र समोरच्या दिशेनं अप्रतिम गोलंदाजी करत असताना लेग बिफोरचा इथे मात्र अपील जरूर झाली. पंचांनी हेरलं आणि पंचांचा बोट आकाशाकडे जात असताना गडी बाद होतोय. सलामीची दोघेही स्वस्तामध्ये बाद होऊन इथे मात्र तंबूच्या आरसाला परतत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोल्डन डकचे शिकार होऊन दोन्ही सलामीवीर बादशानगरचे मैदानाच्या मैदानाच्या बाहेर जाताना दिसून येत आहेत. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी होतीये. षटकार जरूर आला, परंतु तदनंतर केलेलं त्याच्या माध्यमातून कमबॅक हे अप्रतिम होतं, लाजवाब होतं, कौतुकास्पद होतं. प्रकाश फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतील. कुठेतरी अडचणीत सापडली आहे फलंदाजी करत असताना टीम बादशानगर संघ फलंदाजीसाठी जाणली जातीये, परंतु त्या प्रकारची कामगिरी आजच्या दिवसामध्ये बादशानगर संघाच्या माध्यमातून होताना दिसून येत नाहीये. त्याच्या मागचं कारण काय असावं
आत्मविश्वासाची कमी इथे मात्र दिसून येते. दोन दोन क्षेत्ररक्षक आहेत, एका आत्ता जेल घेण्याचा जरूर प्रयत्न झाला. प्रयत्न इथे मात्र नक्कीच चांगला झाला, प्रयत्नांना 100 पैकी 100 नक्कीच गुण मिळतील. परंतु जेल समाप्त करता आला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक समाप्त झाल्यानंतर दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर भातसानगरची पाहायला मिळतीये 9. सुनील दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील. गोलंदाजीच्या मार्कवर इथे मात्र पाहायला मिळेल, पहिलं षटक आपलं अप्रतिम राहिलं, अफलातून कामगिरी केली. परंतु इथे मात्र लॉफ्ट केला चेंडू, चेंडू निघून चाललाय साध्या वेळेसाठी, चेंडू थांबणार नाहीये. हा येतोय षटकार बॅट्समन सुभाषच्या बॅटमधून या इनिंगचा आणि त्याच्या बॅटमधून आलेला या मॅचचा दुसरा षटकार. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईरिया एवन जोडीने, आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईरिया एवन जोडीने. अप्रतिम इथे मात्र फटकेबाजी. दुसऱ्या बाजूनं धावांसाठी इथे मात्र संघर्ष सुरू असताना एका बाजूनं सुभाष धावा इथे मात्र वेगानं जमा करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चेंडू निघून चाललाय. कितपत धावा मिळतील हे मात्र पाहावं लागेल. दोन धावा आल्यात, दोन धावा इथे मात्र प्राप्त होतील. पंचांचा इशारा येतोय घोषणकी क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होत असताना दोन धावा, दोन धावांनी पुन्हा एकदा धावफलकाला गती प्राप्त होईल. धावफलक पुढे सरकत असताना 17 या अंकावर पाहायला मिळतात. एकंदरीत चांगली फटकेबाजी होती आहे सुभाषच्या माध्यमातून. चांगली इथे मात्र फटकेबाजी होतीये सुभाषच्या बॅटमधून. पुन्हा एकदा इनफील्डच्या डोक्यावरून खेळू काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. पुन्हा एकदा एक धाव तर जरूर येईल. थ्रो केल्यानंतर इथे मात्र ना मैदानाचं अशी मला तरी असं वाटतं की ज्या प्रकारे इथे मात्र थ्रो केला जातोय मैदानावरून चेंडू अलगद यष्टिरक्षक असो की गोलंदाज असो त्यांना चकवून निघून बॅकअपच्या खेळाडूकडे निघून जातोय. हे सकाळच्या 17 पासून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा इथे मात्र एक धाव तो रोखता येणार नाहीये. शांत आणि संत गतीने सामना सुरू आहे. मोठे फटके येत नाहीयेत अशा स्थितीमध्ये क्रिकेटचं इथे मात्र सूत्र वापरलं जातं. क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावा येणं सुद्धा तितक्यात महत्वाचं आहे. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे पटके येत नसतील परंतु धावफलक सुरू ठेवणं खूप गरजेचं असतं. अशा परिस्थितीमध्ये एक एक दोन दोन धावा घेणं खूप महत्त्वपूर्ण असतं आणि तेच काम इथे मात्र या दोन फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. ज्याप्रमाणे सुभाष इथे मात्र फलंदाजी करतोय. इनफील्डच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाहीये, निघून आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंड सीमार शप्पार. हा येतोय बॅट्समन सुभाषच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या पाहता पाहता 23 या अंकावर गेलीय. इथे वाटलं होतं की कुठेतरी या सामन्यामध्ये थोडा संघर्ष पाहायला मिळेल, परंतु दोन गडी बाद झाल्यानंतर तो संघर्ष इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. सुभाषने सांगितलंय जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मी धावा जमा करू शकतो. बिमार इथे मात्र हाताळला गेलाय, पंचांनी हेरलाय, नो चा इशारा. पुढील चेंडू असेल प्री हिट. नो प्लस वन अशा दोन धावा एकंदरीत धावपलकावर जोडल्या जातील आणि धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 25 धावा. पहिलं षटक 9 धावांचं राहिल्यानंतर हे षटक आतापर्यंत 16 धावांचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये शापूर तालुक्यातील एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ द ढोलकाम
सन्माननीय दत्ता फर्डे सर यांचं शुभ आगमन झालं आहे. सरांचं सुद्धा खूप खूप सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सरपंच उपसरपंच चषक 2023 मध्ये त्यांचा सुद्धा आवाज आपण थोड्याच वेळात ऐकणार आहात. शहापूर तालुक्यातील एकही स्पर्धा नाही की जिथे दत्ता सरांचा आवाज नाही, असं नेतृत्व डोलकाम गावाचं आणि डोलकाम गावाला समालोचनाच्या माध्यमातून एक वेगळीच ओळख निर्माण करून देणारं नेतृत्व म्हणजे दत्ता फर्डे सर. पुन्हा एकदा इथे मात्र सुरेख फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. चेंडू थांबणार नाहीये. वन बॉल सीमार शप्पार हा येतोय बॅट्समन प्रकाश. सांगितलं होतं की दोन गडी जरूर बाद झाले असतील, परंतु फलंदाजीसाठी जाणला जातोय. फलंदाजी या संघाची स्ट्रॉंग झोन आहे आणि तेच दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा इथे मात्र जमा केल्या गेल्यात. 20 आणि एकंदरीत दोन षटकांमध्ये धावफलकावर धावा, दोन गड्यांच्या मोबदल्यात 29. रणजित आलेत गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फिरकी पट्टू. मी तर एवढ्यात हर्षल यांनी सांगितलं आम्हाला की रणजित या खेळाडू हा बेलवर संघाचा ट्रम्पकार्ड आहे गोलंदाजीच्या माध्यमातून, आणि तो ट्रम्पकार्ड इथे मात्र आणला गेलाय. पहिला चेंडू खराब होता, काय फटका खेळला गेलाय आणि फटका निघून चाललाय सरळ सरळ एका धावेसाठी इथे मात्र पाहायला मिळतोय. एक धाव येईल घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव पाहायला मिळाली आहे आणि पाता पाता धावसंख्या 30 या अंकावर तिसरे षटक सुरू असताना पहिला चेंडू हाताला गेलाय आणि 30 या अंकावर धावसंख्या पाहायला मिळतीये. 5 चेंडू कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ द्या. आमचे व्हॉलंटियर्स खूप छान काम करतायत. एकदा जोरदार टाले होते आमच्या व्हॉलंटियर्ससाठी सुद्धा, कौतुक करावं तितकं कमी असेल व्हॉलंटियर्सचं, कारण त्यांच्या माध्यमातून या मैदानाचा विचार करतोय. सकाळच्या सत्रापासून षटकार चौकार येत आहेत, चेंडू खूप लांब जातोय, परंतु कोणत्याही प्रकारचा विलंब न करता लगेचच चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवण्याचं काम करतायत आमचे गुणी व्हॉलंटियर्स. या लायेगावचे गुणी व्हॉलंटियर्स भविष्य भवितव्य आहेत, पुढील भविष्य आहेत लायेगावच्या क्रिकेटमधील, आणि ते आज इथे मात्र व्हॉलंटियरची भूमिका बजावत आहेत. नक्कीच इनफील्डच्या डोक्यावरून खेळून काढला आहे, चुकी झाली आहे. क्षेत्रक्षक खूप वेगाने आले होते चेंडूवर, झेल इथे झालाय ड्रॉप. पाता पाता हा चेंडू इथे मात्र अडवण्याचा झाला प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय. 4 धावेसाठी काय घडलं इथे मात्र चमत्कार म्हणावा लागेल, आणि त्या चमत्काराला नमस्कार केला गेलाय क्षेत्रक्षकांच्या माध्यमातून. चुकी झाली, चुकीचं इथे मात्र क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजी दुसऱ्या बाजूने चांगली होत असताना त्या गोलंदाजांना क्षेत्रक्षकांची साथ मिळत नाहीये अशा स्थितीमध्ये धावफलक इथे मात्र वेगानं पुढे चाललाय, कारण ज्यावेळी धावा येत नव्हत्या त्यावेळी बादशानगर संघानं एकेरी दुहेरी धावांवर खूप जोर दिला. तदनंतर त्यांना माहिती झालं की आता इथे मात्र हल्ले चढवावे लागतील. एक मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी माइंडसेट बदललं गेलं आणि दबावाच्या खाली गोलंदाजी करत असताना, दबावाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना चुका भरपूर होत आहेत. पुन्हा एकदा खूपच बाहेर ऑप्शनच्या खूप बाहेर इथे मात्र चेंडू पाहायला मिळालाय आणि वाईड गो इथे मात्र देत असताना आमचे तटस्थ पंच. मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रापासून एवढा ऊन जरी असला तर ते सुद्धा चांगली कामगिरी करतात मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका इनफील्डमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा त्यांना चकवून चेंडू निघून चाललाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक केलं जाईल, तत्पूर्वी घेतल्या जातील या दोन धावा. चित्त्याच्या वेगानं दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात. काय कॉलिंग होतं इथे मात्र सुभाष आणि प्रकाश
या दोन खेलाडूंनी जी कामगिरी केली आहे, जी फलंदाजी केली आहे ती वाखाणने जोगे आहे, लाजवाब कामगिरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा इथे मात्र वाईट चेंडू असेल, इष्टेक्षकाने चुकी झाली, बॅकअप देत असताना इथे मात्र फसलिपच्या माध्यमातून एक खेळाडू उभे होते, बॅकअप दिलं गेलंय। पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता, कट करायचा प्रयत्न जरूर झाला, बॅटची एज लागली आणि एकच धाव, एक धाव येईल एका धावेनं, धावपलक आहे ते 39 या अंकावर, 39 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतीये। ज्याप्रमाणे इथे मात्र हे षटक सुद्धा 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात, 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय, 4 चेंडूंमध्ये 10 धावा दिल्या गेल्यात आणि सुभाष असतील आता स्ट्राईकवर, ज्या सुभाषने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे, प्रेक्षकांना आपल्या प्रेमामध्ये पाडलंय, प्रेक्षकांना आपल्या नावाची दखल घ्यायला लावली आहे, अशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा इथे मात्र पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न झाला होता, तदनंतर गोलंदाजाने हेरलं, फलंदाजाच्या खूपच दूर ठेवली लाईन, बॅटची एज लागली। पुन्हा एकदा एकदा पहिल्या षटकामध्ये जे डॉट बॉल आले होते, तदनंतर एकही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत नाहीये मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र खेळ करत असताना टीम बादसानगर आणि बेलवड ही दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, दोघांनी एक एक सामना गमावलाय आणि अशा स्थितीमध्ये हा सामना जिंकणं खूप महत्वपूर्ण असेल। जर आव्हान या स्पर्धेमध्ये आपलं कायम ठेवायचं असेल तर हा सामना तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल, परंतु त्यासाठी कामगिरी तुम्हाला त्या प्रकारची करावी लागेल, ती कामगिरी होताना दिसून येत नाहीये, सातत्याने चुका होत आहेत। 3 षटकं झाली समाप्त, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा। फलंदाजी करत असताना मयूर आले, आता ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं होतं आपल्या स्पेलचं आणि त्या षटकामध्ये 2 गडी बाद आणि 9 धावा फक्त खर्च केल्या होत्या, तो मयूर आलाय। पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची एज लागली आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, एका टप्प्यावर चेंडू अडवला जाईल, थ्रोपेकी सुद्धा केली जाईल, तत्पूर्वी घेतल्या जात आहेत या 2 धावा। इथे मात्र धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळतीये, जवळजवळ आता पाहायचं झालं तर एकंदरीत 43 धावा तर झाल्यात। मी तर म्हणेल ज्याप्रकारे मयूरनं सांगितलं होतं की कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा जरूर प्रयत्न करू, तो प्रयत्न असफल राहिलाय। पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामध्ये भरपूर चांगला फटका, भरपूर चांगला फटका, चेंडू थांबणार नाहीये, निघून गेलाय 4 धावेसाठी, हा येतोय चौकार। इथे मात्र ज्या प्रकारे धावा जमा केल्या जात आहेत ते पाहून असं वाटतंय
की बादशा नगर संघ या सामन्यामध्ये परिपूर्ण अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये आलाय। पुन्हा एकदा चूक चांगला फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत परंतु इथे मात्र प्रयत्न होईल असफल, चेंडू निघून जाईल, चार धावेसाठी वन बाउंस, डीप मिड विकेटच्या बाहेर। हा बॅक टू बॅक दोन चौकार, चौकार हॅट्रिक होईल का हे मात्र पाहावं लागेल। पुन्हा एकदा कट केलाय, सुरेख फटका आहे, इथे मात्र चेंडू निघून चाललाय, गोलक्षक क्षेत्रामध्ये जाईल दोन धावेसाठी, दोन धावा येतील, दोन धावांनी धावपळ पुढे जाईल। धावसंख्या पाहता पाहता 53 धावा, जवळपास 50 धावांचा पल्ला गाठून इथे मात्र बादशानगर संघ चांगली फलंदाजी करत असताना, ज्या प्रकारे गोलंदाजी पहिल्या षटकात झाली होती ते पाहून वाटलं होतं की एक लोड स्कोर मॅच पाहायला मिळते की काय, परंतु या प्रकारची फटकेबाजी सातत्याने होत राहिली आणि अजूनही होती आहे। धावांची बरसात या मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे सुरेख फटका समोरच्या दिशेला, फटका फसलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल सुद्धा होईल ड्रॉप आणि इथे मात्र पाता पाता दुसरी धाव होईल पूर्ण। दोन धावा इथे मात्र प्राप्त होत असताना षटक समाप्त झालं, चार षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा, 61 इथे मात्र पाहायला मिळतात। पहिलं षटक 9 धावांचं राहिल्यानंतर त्यानंतर विचार केला ना, दुसरं षटक 20 धावा, तिसरं षटक 12 धावा आणि चौथं षटक त्यामध्ये तब्बल आणि तब्बल 20 धावा, म्हणजे एकंदरीत मागचे तीन षटक विचार करायची झाली तर संपूर्णपणे आपल्या बाजूने इथे मात्र झोकून घेतलेत ही तीन षटक। शेवटचे तीन षटक लाजवाब कामगिरी केली आहे बादशानगर संघानं। दोन गडी सलामीचे दोन्ही फलंदाज गोल्डन डकचा शिकार झाले, शून्य धावसंख्येवर बाद झाले, परंतु त्याचा परिणाम इथे मात्र कोणताही पडला नाहीये त्यांच्या टीमवर आणि त्यांच्या फलंदाजीवर। ज्या प्रकारे फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये दिसून येते सुभाष आणि प्रकाशची ही जोडी, त्यामध्ये प्रकाश अप्लातून कामगिरी करतोय, त्याच्या बॅट मधून स्ट्राईकला गेला की फक्त आणि फक्त त्याची बॅट चौकार आणि षटकारांमध्ये बोलतीये। पुन्हा एकदा इथे मध्ये अप्रतिम चेंडू स्विंग अँड मिस झालेत, चेंडू बॅट अँड बॅटच्या मधून निघून गेलाय, डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये। सुभाष वैयक्तिक 23 धावांवर खेळी करतोय। पुन्हा एकदा समोरच्या दिशेला अप्रातून इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना इथे मात्र डॉट बॉल आलाय बॅक टू बॅक, दुसरा डॉट बॉल। या प्रकारे तीन षटकांमध्ये हल्ले चढवले गेलेत तर चौथा षटक कमबॅक करण्याचा इथे मात्र गरज असेल आणि त्याच प्रकारची इथे मात्र गोलंदाजी आतापर्यंत दोन चेंडूंवर पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा इथे मात्र तिसरा चेंडू एका धावेसाठी पाहायला मिळतोय, आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल, 24 अंकावर सुभाष पोहोचलाय, परंतु दुसऱ्या बाजूने फलंदाजीचा विचार करायचा झाला तर प्रकाश 35 धावांवर खेळतोय, इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रकाशच्या माध्यमातून। त्याच्या इनिंगचा विचार करायचा झाला तर एकही डॉट बॉल त्याने खेळलेला नाहीये आतापर्यंत, चार चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय। इनफील्डच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न झाला परंतु इनफील्ड इथे मात्र चकवू शकलेले नाहीयेत, धक्का क्रमांक तिसरा अखेर प्राप्त होत असताना शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी इथे मात्र पाहायला मिळतोय ओमकार, चांगली गोलंदाजी डीजे।
बॅट तर जोरानं फिरली आहे, बॅटची एज लागली, पायावर चेंडू आदळला, तदनंतर एक धाव तर घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, दुसरीचा प्रयत्न जरूर होणार नाही आहे. 63 अंकावर या धावफलकाची धाव संख्या इथे मात्र पाहायला मिळतीये. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. 5 चेंडूंमध्ये एक गडी बाद करत असताना फक्त धावा खर्च केल्या 2. महत्वपूर्ण षटक हाताळत असताना महत्वपूर्ण कामगिरी केली आहे गोलंदाज ओमकारनं. उंचपुराचा गोलंदाज हाय ऍक्शन आहे आणि त्या ऍक्शन वर गोलंदाजी करतोय. मात्र फटका भरपूर चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवून किला डीके दस्तक पे मस्तक देत मस्तक पे दस्तक देती हुई गेंद निघून चाललाय साधवसाठी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. सुरुवात ज्या प्रकारे झाली होती त्याचा त्याच प्रकारे इथे मात्र शेवट सुद्धा गोड करत असताना इनिंगचा. आणि पाहता पाहता धावसंख्या 69 अंकावर. 70 धावांचं टार्गेट इथे मात्र ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय टीप बास्ता नगर संघाला. वर्गांचं या ठिकाणी या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. कर्णधाराच्या माध्यमातून या ठिकाणी आमंत्रण होतं आणि परंतु आता बोर्डाचं काम असल्यामुळे आम्हाला इतका वेळ देणं शक्य नव्हतं. त्यामुळे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने देण्याची सेवा करण्याचा प्रयत्न केला जाईल निश्चितच. कारण लाहे गावाशी फळेसरांचं नातं गेल्या 5 आहे आणि गेल्या वर्षी संपूर्ण स्पर्धा मी कव्हर केली होती. प्रचंड प्रतिसाद या सर्व गावकऱ्यांनी दिला होता. तर विशेषतः फळडे कुटुंब असेल या फळडे कुटुंबाचं सान्निध्य गेली 5 राबलंय. अनेक खेळाडू अनेक या परिसरामधील नामवंत असे क्रिकेटपटू असतील त्या सर्व खेळाडूंशी जो परिचय फळडे सरांचा राहिलाय तो वाखाणण्याजोगा राहिलाय. आणि टेनिस क्रिकेट .in ही जोडी या दुसऱ्या पर्वामध्ये देखील जोडली गेली. ओंकार सावंत आमचा लाडका ओमी गौरव सावंत यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि आमचा दीपेश प्रशांत देखील आहे या ठिकाणी. तर प्रशांतचं देखील सहर्ष स्वागत करूया. तर पूर्वार्ध आपण बघितला तर एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा केला आहे. आमचे ऑफिशियल डगले मेजर हे देखील या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. गेल्या वर्षी मला वाटतं त्या ठिकाणी मनोज होता आणि एकनाथजी तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण बघू शकतो ऑन द 2 बॅटर ऑन द क्रीज. द मॅच इज गोइंग टू प्ले बिटवीन द 2 टीम्स बेलवर्ड वर्सेस बादसनगर. सो बादसनगर सेट द टार्गेट ऑन द फर्स्ट इनिंग 70 for Belvert team. The 2 batter on the crease of the Belvert team. Khoop sangla score ahe 70. It will be definitely a fighting score as per as concern in cricket, in tennis cricket. 5 shotkan madhe 30 chendu madhe tumhala 70 dhavancha jo target ya thikani ubha kela hai to nischit pramane apan baghu shakto. एक सन्मानजनक स्कोरपेक्षा मी म्हणेल एक फायटिंग स्कोर आहे. आणि तुमच्याकडे बॉलर जर चांगले असतील
तर तुम्ही या ठिकाणी मॅच डॉमिनेट करू शकता. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, यावेळेस काय फटका सजवलाय या ठिकाणी कव्हरच्या दिशेने, कव्हर ड्राईव्ह. आता पहिला चेंडू आपला क्लास दाखवत असताना स्टँड अँड डिलिव्हर टुवर्ड्स दी अलॉंग दी कार्पेट, द बॉल इज रेसिंग टुवर्ड दी डीप कव्हर बाउंड्री लाईन. इट्स अ फॅबुलस फोर. काय सुरुवात याला, जणू मला वाटतं फुटवर्क न दाखवता देखील वीरेंद्र सेहवागने जी कारकीर्द गाजवली त्याचं प्रत्यक्षीकरण दाखवत असताना फर्स्ट बॅटर बाला, बालाने केलेलं आक्रमण बोलंदाजाचं या ठिकाणी बारावा खेळाडू असेल ना रवी, तर रवीवर पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी आक्रमण केलंय, चौकार आलाय. हाफ ट्रॅक स्लाइस केलाय पॉइंटच्या डोक्यावरनं घोषांकित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. घोषांकित नाहीये मला वाटतं ती ते चिन्ह दिसतंय त्या ठिकाणी झेंड्याचं, ते जर पार केलं तरी ते चौकार आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला, क्या बात आहे. वेल बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते बाळा यांची. बाळा अगदी गतीचा वापर करत असताना थोडा स्लोप आहे, आपण बघू शकतो हे ग्राउंड थोडस पॅरल नाहीये लेग साईडला, ऑन साईडला बघितलं तर थोडस उतार आहे, तर नंतर मध्ये आलं तर थोडं चढावे आणि पुन्हा जर आपण ऑफ साईडला गेलो तर चढा उतार आहे. अशा पद्धतीने हे मैदान थोडंसं जर बघितलं तर स्लोपच्या दिशेने बॅटरला खूप संधी आहे. ओव्हरपिच होता, प्लेसमेंट केली या ठिकाणी, बॅटची इनसाईड एज लागली गेली आणि स्लीपमध्ये फील्ड केला गेलाय. स्कोर ऑफ द विकेट या ठिकाणी घोषांकित क्षेत्र आहेत, इथे तुम्हाला समोरच खेळावं लागेल, व्ही शेपमध्ये खेळावं लागेल. तर 8 धावा धाव फुलकावर बाळा, तर पळशीन वर्सेस बडगेपाडा दोन्ही संघाच्या संघांना विनंती, टॉस्क बॉक्स मध्ये आहे ते या ठिकाणी समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय आणि कव्हर करेपर्यंत एक सिंगल मिळेल. या ठिकाणी दोन दोन धावा मिळणं फार कठीण आहे कारण आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि हे आउटफील्ड जणू मला वाटतं ऑस्ट्रेलियन स्टाईल आहे, कारण ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये जर गॅपमध्ये गेला चेंडू तर अतिशय वेग आणि बाउंड्री लाईनचा वेध घेतो, जरी ती 90 किंवा 98 मीटरची बाउंड्री असेल तरी देखील त्या आउटफील्ड आणि इंग्लंडची आउटफील्ड बघितली तर ती देखील फक्त प्लेसमेंट करा तरी बाउंड्रीपर्यंत पोहोचत असतो. अशा पद्धतीने आउटफील्ड आहे, खूप जबरदस्त ग्राउंडला हे टीमने बनवलंय. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, वाईट यॉर्कर पाहायला मिळाला, डट बॉल सातत्याने ज्यावेळेस तुम्ही वाईट यॉर्कर हाताळले जातात त्यावेळेस फुटवर्क दाखवणं गरजेचं असतं. इफ यू आर नॉट शोईंग द फुटवर्क देअर विल बी नॉट अ वर्क. कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नसेल तर तुम्हाला या टेनिस क्रिकेटमध्ये देखील तेवढं यश मिळणार नाही जे वीरेंद्र सेहवागने मिळवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्याचा क्लास वेगळा होता, त्याचं टेम्परामेंट वेगळं होतं, परंतु आता वेग आहे. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ केलाय, संधी आली, कॅच ड्रॉप झालीये, लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पाणी असल्यामुळे कदाचित काल पाऊस पडलाय, दोन दिवस झाला पावसाचा धारा या ठिकाणी हो द्या, त्या धारा मला वाटतं या क्षेत्ररक्षकाच्या हाताला हो द्या. परिणामी फेविकॉल नसल्यामुळे ही कॅच ड्रॉप झालीये, कॅच अगदी सोपी होती परंतु कॅच ड्रॉप झाल्यामुळे थोडासा गोलंदाजावर प्रेशर निश्चितप्रमाणे असेल. या ठिकाणी मिळाल्या एक, अशा पद्धतीने धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा, 70 टार्गेट आहे, 5 षटकांमध्ये 70 करायचे. मी 5 षटकांमध्ये 70 म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 14 सरासरी मेंटेन ठेवायची आहे अँड 14 धावसंख्या जर मेंटेन ठेवायची असेल तर ॲटलीस्ट पहिल्या दोन ओव्हरमध्ये तुमच्याकडे 20-25 तरी येणं गरजेचं आहे. पहिल्या दोन ओव्हर जर चांगल्या पद्धतीने खेळल्या, विकेट जर गमावली नाही तर मी निश्चित म्हणू शकतो बेलवट संघ या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो, कारण बेलवट संघाकडे सचिन नावाचा खेळाडू देखील अजून असेल, तो आलेला नाहीये, की ज्याची बॅटिंग मी सातत्याने ओवीस फोर्ट बिरवाडी या मैदानावर पाहिली होती. काय खेळत होता या मैदानावर देखील गेल्या वर्षी मी त्याला खेळताना पाहिलंय, अनेक मैदान त्यांनी गाजवले, तो नाहीये इथे. मग अशा वेळेस जबाबदारी कोणावर आहे तर या सुनील आणि बाळावर आहे. बाळाचे दोन बॅट दोन चौकार त्यांनी सुनूक दाखवून दिले. यावेळेस अक्रॉस द लाईन ऑन साईडला, इट्स अ फॅबुलस हिट आउट ऑफ द पार्क, बॅकवर्ड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून देत असताना बॅटर सुनीलच्या बॅटमधून आलाय मोठा प्रहार. षट धावा जणू
फलंदाजाला संकेत देत आहेत की इट्स युअर टाइम नाव चेंज द गेम, तुझा खेळ जर चांगला झाला, कारण या मैदानावर 80, 90, 110, 120 धावा देखील चेस होताना मी पाहिल्यात. या मैदानावर काही घडू शकतं, क्रिकेटच्या मनपटलावर काही घडू शकतं. फुल टॉस, संधी आली, कॅच ड्रॉप झाली आणि रनआउटची संधी देखील गमावली. या ठिकाणी आल्यानंतर सातत्याने बालाला मिळालेला हा दुसरा जीवनदान आहे. एक जीवनदान लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक सोडला, मला वाटतं हाच क्षेत्ररक्षक होता. आणि मिडहन लास्टला क्षेत्ररक्षकाने देखील संधी सोडली. तुम्ही बादशानगरकरांनी खूप मोठी चुकी केली, बाळाला जीवनदान दिले. फुल टॉस होता, डेफिनेटली नो असेल, बीमर हाईट फॅक्टर कन्सिडर केला गेला आहे स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि एकनाथजी या ठिकाणी निर्देशित करतात आणि एक डिक्लेअर झोनमध्ये देखील मिळाले. अशा पद्धतीने दोन मिळाल्यात आणि फ्री हिट, इट्स अ फ्री हिट. तर धावा धावफलकावर आपण बघू शकतो 18 लागल्या गेल्यात, 70 टार्गेट आहे. आणि षटक क्रमांक दुसरं, थोडंसं आत्तापर्यंत विनोद अंडर प्रेशर बॉलिंग करतोय, कारण बीमरमुळे त्याचं प्रेशर वाढलंय. चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. आता स्ट्राईकला गेलाय कोण? बाळा गेलाय, कारण घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट होणार. हाफ ट्रॅगल ऑन साईड लाईट चा पॉवरफुल हिट या ठिकाणी क्लिअर होतोय का बघायचंय. आणि फ्री हिट कन्वर्ट इन टू दी माइल स्टोन, द बॉल इज गोइंग टुवर्ड्स दी मेनी माइल्स आउट ऑफ द पार्क. एक चांगला फटका, दर्जेदार षटकार, दोन चौकारानंतर एक षटकार. बाला खेळतोय या ठिकाणी 15 धावेंवर, सुनील खेळतोय या ठिकाणी 7 धावेंवर आणि संघाची धावसंख्या एकंदरीत आपण बघू शकतो 24 बाळा म्हणजे सुनील खेळतोय 8 धावेंवर. म्हणजे चांगली पार्टनरशिप, ऑलमोस्ट 24 धावींची पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप केली आहे. एक चांगला माइलस्टोन निर्माण करण्याचा प्रयत्न या ओपनिंग स्टारडम करणाऱ्या खेळाडूने बनवलाय. हाफ ट्रॅगर मिस टायमिंग झाला, संधी आली, शॉर्ट स्क्वेअर लेग झोन मध्ये शत्ररक्षक फक्त पाहत राहिलेत. दोन शत्ररक्षक पाहत राहिले आणि तिसरी संधी विकेट किपरने मिळवली आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. सुनील झाला या ठिकाणी बाद, गरज नव्हती, जीवनदान मिळालं होतं, धाव देखील मिळाली नसती. अशा वेळेस थोडीशी चुकी, मिसकम्युनिकेशन आणि कॉन्सन्ट्रेशन लॅक झालं आणि परिणामी बॅट्समन या ठिकाणी तंबूच्या आशेला परतणार. गरज नसताना केलेली धडपड ही माणसाला अगदी जीवनाच्या अंतापर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि सुनीलचा झाला या ठिकाणी खेळीचा अंत. सुनील बॅक टू द डक आउट विथ रन आउट. पंचवीस धावा धाव फलकावर. न्यू बॅटर ऑन द क्रीज रणजित ऑन स्ट्राईक. विनोद राईट आर्म ओवर द विकेट, दिस टाइम पिचिंग टू द ऑफ साइड ऑफ स्टंप अँड ब्युटिफुली प्लेड टुवर्ड द डीप एक्स्ट्रा कव्हर. द बॉल इज रेसिंग टुवर्ड्स द डीप एक्स्ट्रा कव्हर, द फिल्डर इज देअर. वेन हॅज थ्रोन द बॉल, द बॅट्समन हॅज कपल ऑफ इनफ टाइम टू कम्प्लीट इट. 3 runs क्या बात आहे, 3 धावा काढल्या गेल्या. अगदी आउटफील्ड जर बघितली तर बाउंड्री मला वाटतं 68 मीटरची असेल, 68-70 आसपास ही बाउंड्री आहे. आणि अशा वेळेस या मैदानावर 3 धावा काढणं कौतुक आहे रणजितचं आणि बाळाचं, क्या बात आहे. 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रचंड मागणं षटक आतापर्यंत राहिलंय, कारण पहिल्या षटकामध्ये 10 होत्या आणि आत्तापर्यंत 18 धावा खर्च झाल्यात. तर छोट्या बाकलीने फक्त टॅप केलं होतं आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो हे फील्ड केलं गेलं आणि परिणामी षटकाची समाप्ती आली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1-29 आणि आता मात्र मी या ठिकाणी टॉस्का बॉक्समध्ये वळतोय. आमचा लाडका हर्षिल पवार, ओवर टू यू. यस, थँक्यू दादाजी फर्डे सर. जातो आपण नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीच्या कौलकडे.
दोन टीम से कैप्टन मात्र उपस्थित है, पलशिन टीम से कैप्टन तसेज बड़गेवाड़ा टीम से कैप्टन देखी उपस्थित है। नेक्स्ट मैच का खेला जो हा नाणेफेकी कौल बेस्ट ऑफ ला टीम से खेलाड़ू नितेश भोईर शुभ हस्ते अपन हा करता नाणेफेकी कौल मागणी करण्यासाठी चॉइस दिलेला आहे। सध्या तरी हे चॉइस पलशिन टीम कडे राहील। छप्पासा कॉल आहे आणि सध्या तरी आपल्याला हा काटा पाहायला भेटतो। नाणेफेकीचा कौल जिंकला बडगेपाडा टीम न, जाऊया त्यांच्याकडे। भरत इथून जोडले जातील, पाहुणेवारांना विनंती आहे आपण जोडले जावेत आमच्या कॉम बॉक्स मध्ये आणि आमच्या व्यासपीठामध्ये। भरत, नाणेफेकीचा कौल जिंकला, आज चांगला खेळ दाखवलात, या मॅच मध्ये रणनीती कशी असेल? या मॅच मध्ये या मॅच बद्दल काही सांगू शकत नाही। पहिले आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत, क्षेत्ररक्षण करायचं आहे, 5 षटक असणार आहेत, 5 षटकामध्ये क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे। समोर टीम आहे पलशिन, नुकताच धुवादार पारी पाहिली, त्याच इनिंगमध्ये मात्र साजिदच्या बॅटमधनं एक हाफ सेंचुरी आली आहे आणि सध्या तरी तो देखील तुम्हाला विचार करावा लागणार आहे। मोठं टार्गेट त्यांना सेट केलं होतं, आता त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी पलशिन टीम चांगलीच टीम आहे, तरी पण त्यांना आम्ही 40-45 धावापर्यंत थांबू शकतो, 40-45 धावापर्यंत थांबवायचं आहे। तर थोडासा वेळ कमी घेतोय कारण मॅच ऑन आहे, तुम्हाला देतो शुभेच्छा। दुसऱ्या बाजूने आहेत पलशिन टीम, आता या मॅचमध्ये मात्र नाणेफेकीचा कौल गमवला, बॅटिंग करायची आहे। सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये तुम्ही आहात, पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग राहिली, साजिदनं हाफ सेंचुरी लगावल्या आणि त्या कारणास्तव मात्र एक मोठं टार्गेट सेट झालं। आता या मॅचमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, क्षेत्ररक्षण करत असताना सॉरी बॅटिंग करायचं आहे पुन्हा एकदा, आणि बॅटिंग करत असताना मनामध्ये आता या मॅचमध्ये टार्गेट कितीचं असेल? ज्याप्रमाणे पहिल्या मॅचमध्ये आम्ही 80-82 टार्गेट अचीव केला, त्याचप्रमाणे आमचा देखील या मॅचला देखील तोच टार्गेट आम्ही हे करून उतरू मैदानात। यस, गेल्या मॅचमध्ये साजिदनं चांगली बॅटिंग दाखवली, परंतु आता या मॅचमध्ये असं नसतं की प्रत्येक खेळाडू प्रत्येक वेळेस चालेल हे सांगणं थोडंसं अवघड असतं। आता साजिद व्यतिरिक्त कोणावरती जास्त विश्वास ठेवाल या मॅचमध्ये? साजिद व्यतिरिक्त विशाल आहे, विशाल जापले, तसेच अदनान, इम्तियाज। इम्तियाजला पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी मिळाली नाही, तर इम्तियाजला आता ट्राय करू आम्ही, तीच आमची येज असेल। यस, थोडासा वेळ कमी मित्रांनो आहे, चर्चा नंतर नंतर देखील होईल। कॉम्बॉक्समधनं मात्र टॉस्का बॉक्समधनं न्यूज आलेली आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला, बडगेवाडा टीमनं घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, बॅटिंग इन्व्हर्ट केलाय पलशिन टीम। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स, तिकडे जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ डोळखाम अर्थातच सर्वांचं लाडके समालोचक सन्माननीय दत्ता फर्डे सर। थँक्यू हर्षुल, इट्स अ फॅबुलस, इट वॉज फॅबुलस हेलिकॉप्टर। डावखोऱ्या बॅटरला हेलिकॉप्टर मारताना मी इजाज कुरेशीला पाहिले आणि त्यानंतर हा बॅटर रणजितला पाहतोय, क्या बाद आहे। विराट युवराज सिंगला देखील अशी मी बॅटिंग करताना पाहिले, यावेळेस क्रॉस लाईन खेळायला गेले होते, थोडा बाहेर टर्न करतोय, क्या बाद आहे। हा चांगला चेंडू हाताळा गेला यॉर्करवर, या बॅटरकडे एक चांगला हेलिकॉप्टर देखील पाहायला मिळतो। आज डावखुरे बॅटर, मग मला भिवंडीचा एक गुंड नावाचा खेळाडू तो देखील आठवतो, ज्यावेळेस त्याला मी 2000 कुमार गुंड की ज्याला मी 2014 आमच्या तलवडे नगरी पाहिलं होतं, फेकीवर हेलिकॉप्टर मारणारा। यावेळेस अक्रॉस द लाईन लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता, संधी आली आणि फलंदाज डेफिनेटली बाद होणार, गरज नव्हती आणि बाळा मला वाटतं बाद झालेत, गरजच नव्हती, बाळा पण बाद झाला त्याच पद्धतीने रनआउटच्या स्वरूपात। आणि ओपनिंगला आलेला सुनील देखील बाद झाला, म्हणजे सुनील प्रमाणे बाळाने देखील चुकी केली, शेवटी मित्रासारखाच वागणार कारण ओपनिंगला आलेले दोन्ही अशाच पद्धतीने बाद होणार होते। तर बाळा देखील बाद झाला, धावसंख्या अफल कावर 2 गडी बाद 37 धावा, टार्गेट तो खूप चांगलं आहे परंतु दोन बॅटर या ठिकाणी जे गमवलेत ते कुठेतरी बेलवट संघासाठी चांगलं नाही आहे, कारण या ठिकाणी 70 टार्गेट जर बघितलं तर एवढं मोठं देखील नाही आहे आणि एवढं छोटं देखील नाही आहे, समतोल आहे, समांतर समन्वय जर साधता गेला तर या मैदानावर 120 धावा देखील होतील आणि 40 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात। जर तुमच्याकडे क्लासिकल बॉलिंग असेल, तुमच्याकडे नियंत्रित बॉलर असतील, तुमच्याकडे चांगले प्रभावशाली वैभवशाली आणि इकॉनॉमिकल विकेट टेकिंग बॉलर असतील तर तुम्ही थांबू शकता, कारण न्यूझीलंडने 58 धावा 1983 त्या ठिकाणी डिफेंड केल्या होत्या, एवढं लक्षात ठेवा। आणि समोर कोणती टीम होती, विव रिचर्ड्स यांची टीम होती। या ठिकाणी संधी आली, तिसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये, सातत्याने केलेली चूक नव्हे तर अपराध, या ठिकाणी बाद होतोय न्यू बॅटर मयूर। मयूरला पंख नाही फुटले, कारण तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस रामाला आणि श्रीकृष्णाला ज्यावेळेस
मयूर म्हणजे साक्षात मोराने त्यावेळेस स्वतःची पंख अर्पण केली होती आणि म्हणून श्रीकृष्णाने ते पंख स्वतःच्या डोक्यावर अर्पण केले आणि सादर केलं का तर त्या पद्धतीने परंतु हा मयूर मला वाटतं स्वतःचे पंख देखील झाडूनच तिथे आला आणि विकेट देखील थ्रो करून आला आहे. इथे तुम्हाला विकेट थ्रो करण्याची गरज नाही, बाळाने चुकी केली, सुनीलने चुकी केली, मयूरने देखील चुकी केली म्हणजे रनआउटच जास्त होणार आहे. तिथे त्यांच्या टीममधले तिन्ही फलंदाज हे बाजरे आहेत फक्त रनआउटच्या स्वरूपात. दोन कॅच आल्या होत्या, त्या दोन कॅच तर सोडल्या होत्या म्हणजे कॅच घेणाऱ्यामध्ये बादशनगरने चूक केली, रनआउटमध्ये चुकी केलेली नाहीये. चांगल्या प्रकारे त्यांनी रनआउट केले, परिणामी अजून एक फलंदाज बाद झालाय. षड क्रमांक या ठिकाणी तिसरं, एक शेवटचा चेंडू आहे परंतु तुर्तास मी म्हणेल तीन फलंदाज गमावले धावफलका व 37 आणि इथून जर विचार केला तर टार्गेट अजूनही आहे जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 33 धावींचं म्हणजे आस्किंग रनरेट आता वाढत चाललाय. 14 होता तो आता 16 आसपास गेलाय, 16 ते 17 आसपास जाईल आणि 16 ते 17 आसपास गेल्यानंतर तुम्हाला 1-2 चेंडू जरी डॉट खेळले तुमची मॅच फिनिश होणार आहे. मग अशा वेळेस तुम्हाला कन्वर्जन रेटनुसार एव्हरी बॉल यू शुड बी कन्वर्टेड इन टू द माइल स्टोन, इट विल बी 4 or 6. हाफ ट्रॅक स्लाइस केलाय पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय, फक्त 2 धावा. बॅटरचा चेंडू इतका चांगला होता, कनेक्शन देखील चांगलं होतं परंतु घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन असल्यामुळे त्या ठिकाणी मिळाल्या 2. अशा पद्धतीने धाबा झाल्या धावफलकावर 39, 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट अँड द एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 म्हणजे या करंट रन रेट जर आपण बघितला तर 13 सरासरीने आहे म्हणजे अजूनही एवढं काही बदललेलं नाहीये. 12 तुम्हाला आता करायचेत 31 करायचेत, 12 31 होऊ शकतात. आणि सरपंच उपसरपंच चषक 20-23 याचं आकर्षण जर काय म्हणाल तर गेल्या वर्षी होती सायकल, यावर्षी आहे मोटर बाईक आणि पुढच्या वर्षी कदाचित कार देखील येऊ शकते. हे वैशिष्ट्य आहे, हे लाया गावांचं वैशिष्ट्य आहे. ही समृद्धी का गेली आहे तर समृद्ध करण्यासाठी गेली आहे हे विशेष करून पाहायला मिळतं. म्हणून इथे लाहे गाव काही करू शकतं, इथे चंद्र देखील आणू शकतो आणि सूर्य तारे देखील आणू शकतो, हे फक्त लाहेकरच करू शकतात भाऊ फर्डे आणि त्याची संपूर्ण टीम. यावेळेस ऑन साईडला टॅप करत असताना संधी आली, मला वाटतं 4 देखील वाचलाय कारण लाहेगावचं टॅगलाईन आहे झुके का नाही साला, झुके का नाही साला. कभी भी कोणत्याही परिस्थितीमध्ये कठीण परिस्थिती असो जे हार पत्करत नाही ते इतिहास घडवतात. तर निलेश भोईर, नितेश भोईर ही अशी जोडी आहे, ही स्टीवा मार्को सारखी जोडी आहे, ही अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर सारखी जोडी आहे. फ्लावर प्रमाणे फुलकित करणारी आणि वॉ प्रमाणे वा करणारी घाई करा मॅच मध्ये. आमचा प्रशांत सातत्याने सांगतोय घाई करा, प्रचंड उष्णताही वाढणार आहे. यावेळेस बॅटची एज आणि स्लिप मध्ये या ठिकाणी थोडस मिसफिल्डिंग झालं, डिक्लेअर झोन मध्ये 1 मिळाले, 1-1 धाव जाऊन काही इतकं जास्त नुकसान होणार नाहीये बादशा नगर संघाचं. 41 धावा धावफलकावर 39 धावींची गरज आहे, 29 धावींची गरज आहे, 29 धावींची गरज आहे, 41 झाले 29 धावींची गरज आहे. आमचे छोटे जे बालक देखील क्रिकेटच्या मैदानाकडे वळतात, हे भविष्य आहेत आमचे, हे भविष्य आहे. फुलटॉस होता ऑन साईडला, इट्स अ फॅबुलस कॅच. बघा अशा कॅचेस पकडल्या जात नाही तर अशा कॅचेस मला वाटतंय स्वतः चिकटल्या जातात का चिपकल्या जातात. हे चेंडू चिपकला गेला, क्या बात आहे, लो चुंबकाप्रमाणे मॅग्नेट, मॅग्नेट कॅच याला म्हणतात, मॅग्नेट कॅच. तर आमच्या बबलू बद्दल काय बोलावं, प्रत्येक स्पर्धा असो काही असो प्रत्येक मेसेज त्याचा सातत्याने मिळत असतो, कुठेही कोणतीही पार्टी असो त्या दरम्यान देखील त्यांच्या शुभेच्छा असतात आणि इथे आल्यानंतर विशेष काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. फर्डे सरांना एवढं प्रेम दिलं या क्रिकेटनी की ओ हो संधी म्हणजे कठीण कॅच सोडणं आणि सोपी कॅच
कठीण कॅच घेणं आणि सोपी कॅच सोडणं हे वैशिष्ट्य त्या क्षेत्ररक्षकाचं, क्या बाद आहे. परंतु कठीण कॅच घेतली आणि सोपी सोडली असं होतं. बडे बडे शहरों में अशी छोटी छोटी बातें हमेशा होती रहती है. स्कोरर देखील आम्हाला फार आवडलेले आहेत. क्या बात आहे, धावा झाल्या, धाव फलकावर आपण बघू शकतो 44 धावा धाव फलकावर 44 झाल्यात आणि 26 धावींची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहिलेत आपण या ठिकाणी बघू शकतो. 8 चेंडू, 8 बॉल्स अँड 26 रन्स रिक्वायर्डेड. व्हॉट विल बी हॅपन, देर इज नो वन नो, गॉड नोज ओनली. बट ऍज पर द स्कोर कार्ड द बॅटिंग टीम स्टील इन क्रुशियल टाइम, स्टील इन स्ट्रगलिंग. हाफ ट्रॅगर हा देखील डॉट बॉल आला. आता स्ट्रगल तर परम सीमेवर पोहोचलाय कारण आता 7 चेंडू मध्ये 26 फार डिफिकल्ट आहेत. 7 मध्ये आता 26 करायचे. इथे तुम्ही 1 चेंडू डॉट बॉल खेळणार तर ही गेम तुमच्या तोंडामधून समोरच्या टीमच्या खिशामध्ये जाणार आहे. आणि आता माणसं असतात का खिशातलं कधी दाखवत नसतात, तोंडातलं दाखवतात. खिसा मजबूत पाहिजे. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल असेल डेफिनेटली. दोन्ही हात समांतर दिशेमध्ये या ठिकाणी निर्देशित करत असताना आमचे डागळे मेजर म्हणजे टायटॅनिक मधला रोज आणि त्याचा लव बर्ड म्हणजे कोण, जॅक. जॅक या ठिकाणी दाखवत असताना हा दोन्ही हात व्हाईट बॉल आला. यावेळेस इनसाइड आउट, इट्स अ फॅबुलस शॉट, डिफिकल्ट और इवन ब्युटिफुल, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे दाखवत असताना मला सौरभ गांगुलीची आठवण करून देतोय. हा बॅटल रणजीच्या बॅटमधून आला षटकार. रणधुमाळी करू शकतो, हा रणजीतच मॅच जिंकून देऊ शकतो असं म्हणायला आता बावगट ठरणार नाहीये, हरकत नाहीये. कारण हे मॅच विनर बॅटर आहेत. हे मॅच विनर बॅटर कधी कधी आपल्या तोंडातला घास देखील हिसकावून घेऊ शकतात. कारण आम्ही अनेक स्पर्धा पाहिल्यात. 1 चेंडूमध्ये 9 असताना देखील मॅच जिंकली गेली, 1 मध्ये 11 असताना देखील मॅच जिंकली गेली आणि 1 मध्ये 1 करायचे, समोर फक्त डॉट बॉल खेळायचे तरी देखील ती मॅच हरलेली आहेत. ही देखील मी बघितलंय. आता गणित आहे 6 चेंडूमध्ये 19 मॅच आली आहे. बेलवर्ड संघाने मॅच बनवली आहे कारण मॅच बनवणं हे त्यांचं काम आहे आणि मॅच बनवणं हेच त्यांचं नाव आहे. बेलवर्ड किती सुंदर नाव या टीमचं आहे. आतापर्यंत बघितलं अशक्य वाटणारा स्कोर देखील त्यांनी त्यांच्या अगदी अबकायामध्ये आणलाय आणि त्या पद्धतीने जर बघितलं तर ही मॅच दोन्हीकडे 50-50 इक्वल समांतर तराजूमध्ये आहे. 50-50% बघितलं तर बेलवर्ड संघ खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस समोरच्या दिशेने झेल होऊ शकतो आणि 1 बाउन्स ओव्हर दी रोप लॉंगर सीमा रेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाच्या अगदी हाताच्या डोक्यावरनं आणि डोक्याच्या हातावरनं देखील या ठिकाणी संधी मिळाली नाहीये. तुम्ही ही संधी गमावली, 4 धावा समोरच्या टीमला मोफत स्वरूपामध्ये दिल्या गेल्यात. हा चौकार वाचवायचा होता परंतु तो वाचवता आला नाही. या 4 धावेंनी समीकरण बदललं. आता झाल्या धाव फलकावर, धावा 55 जिंकण्यासाठी 15 धावींची गरज. 5 चेंडूमध्ये 15, खूप चांगली बॅटिंग. ओ प्लेड ऑन, मिस ऑन, विकेट किपर मिस करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि डेफिनेटली ही कॅच कन्सिडर केली गेली आहे. बॅटची कडा घेत असताना विकेट किपरने टिपलाय. पहिल्या अटेम्पमध्ये नव्हे परंतु दुसऱ्या अटेम्पमध्ये फॅबुलस कॅच, एक चांगला कॅच पकडला, लो कॅच पकडला गेला आणि फलंदाज ज्याच्या बॅटमधून चौकार आला तो बॅट्समॅन या ठिकाणी ओंकार परतलाय तंबूच्या आश्रयाला. ओंकार म्हणजे साक्षात ज्याच्या ओंकाराने नादाने निर्मिती झाली शिवांची आणि शिवांचा पुत्र म्हणजे साक्षात कार्तिकेय स्वामी, त्याचं नाव होतं ओंकार. म्हणजे लक्षात घ्या, स्वयंभू होता श्री विष्णू निर्मिती झाला, श्री विष्णू नंतर ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि तदनंतर त्रिदेवांमधील महादेवाची निर्मिती झाली. या ठिकाणी टॅप केला आहे, संधी आहे विकेट किपरच्या हातामध्ये आली. मला वाटतं संधी निर्माण झाली आणि दुसरीकडे देखील कोणतरी आउट झालेलं आहे, एवढा मात्र नक्की. डागे मॅच कोण आउट झाले, तो आउट का, हा आउट मला वाटतंय नॉन स्ट्रायकर बॅटर आउट आहे ना, नॉन स्ट्रायकर. ओके, हा नॉन स्ट्रायकर नाहीये तर समोर बेलवर्ड संघाची आशा संपन्न आणि संपुष्टात आली, ऑलमोस्ट संपुष्टात आली. कारण ज्या ठिकाणी मला वाटतं ओंकार बाद झाला त्याच ठिकाणी आशा देखील पल्लवीत झाल्या होत्या त्या देखील.
गेल्या वर्षी आमचा ज्यूस मेकर ज्यूस मॅन पण मला वाटतं तिथेच आहे. गेल्या वर्षी देखील 7 दिवस तिथेच होता ना, यावर्षी देखील मला वाटतं 7 ते 8 दिवस तिथेच असणार आहे. हे वैशिष्ट्य आहे त्याचं. प्रचंड मेहनती मुलगा आहे तो. गेल्या वर्षी आम्ही त्याचा इंटरव्ह्यू देखील घेतला होता. पुढील मॅच पलशिनकरांसाठी पळो की सळो अशी असणार आहे की सळो की पळो करून टाका, त्या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागणार आहे. राउंड द विकेट फुल टॉस ऑन साइडला फुल केलाय, झेल होऊ शकतो आणि झेल पकडला गेला, फलंदाज झाला या ठिकाणी बाद आणि मॅच मध्ये फक्त राहिले औपचारिकता, ओनली द फॉर्मॅलिटीज रिमेनिंग ओव्हर देअर. या ठिकाणी थर्ड अंपायर डिसिजन काय असेल बघायचंय, कारण रिव्ह्यू घेतलेला गेलाय आईट फॅक्टर साठी, परंतु सॉफ्ट सिग्नल आलाय डेफिनेटली कॉट, फलंदाज बाद असेल त्या ठिकाणी, हा सॉफ्ट सिग्नल आहे, परंतु थर्ड अंपायर काय आहे हे बघायचंय. आमचे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये नो बॉल, नो बॉल आहे, हाईट फॅक्टर आणि फलंदाज बचावले गेलेत. एक सिंगल मिळाली अशा पद्धतीने 9-1, अशा पद्धतीने 2 झाल्या, धावा झाल्या धाव फुल कव्हर, 57 झाल्या, 13 धावींची गरज आहे. हे 3 चेंडूमध्ये 13 मॅच काय आले या ठिकाणी, कारण 3 मध्ये 13 झाले तर कोणाची तरी भासतील इथे 12. आता 3 मध्ये 13 करायचे, तुर्तास मी म्हणेल 2:15 तर वाजलेत, आता पावणे 2 वाजून काय फायदा नाहीये, इथे मॅच जिंकावी लागेल. 3 मध्ये 13 करायचे महेंद्रसिंग धोनीने कित्येक वेळा करून दाखवलंय. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने मिस टायमिंग आहे, झेल होऊ शकतो आणि लॉंग ऑनला आता मात्र टिपला गेला झेल. फ्री हिट आहे, फ्री हिट आहे, फ्री हिट, हा ना हा ना हा ना, परंतु एकच धाव. प्रेझेन्स ऑफ माइंड कोणी दाखवलं तर मला वाटतं क्षेत्रक्षकांनी दाखवलं, कारण मिड विकेट वरून आवाज येत होता काही फ्री हिट आहे, फ्री हिट आहे, कॅच घेऊन फायदा नाहीये, पटकन थ्रो कर, आणि थ्रो केला गेला. त्या पद्धतीने बॅट्समन एक घेऊ दोन घेऊ एक घेऊ दोन घेऊ, त्यामध्ये मला वाटतं एकच घेतलं. आणि आता 2 चेंडूमध्ये 12 करायचे आहेत, 2 चेंडू 12 कंपल्सरी, 2 षटकार मारावे लागतील, 2 गोल्डन षटकार मारावे लागतील. गेल्या वर्षी अंपायरच्या भूमिकेमध्ये यावर्षी मला वाटतं दिसत नाहीयेत. दोन मध्ये 12 करायचे आहेत. अंतिम षटक या ठिकाणी हाताळतोय विशाल, मन फार मोठं विशाल ठेवावं लागणार आहे विशालला, कारण 2 मध्ये हा जर 5वा लागला ना षटकार तर 6व्याला मजा येणार आहे, 6वा पण लागू शकतो मग. आता लागणार नाहीये, आता लागणार नाहीये, ही मॅच गेलेली आहे भेलवड संघाकडनं. बादशानगरने खूप चांगलं क्रिकेट खेळलं, 70 धावा त्यांनी डिफेंड केल्या आणि एकामध्ये आता 12 होणं अशक्य आहे. यावेळेस मिस टायमिंग आहे, चला मॅच या ठिकाणी ऑफिशियली जिंकलेली आहे बादशानगरने आणि कॅच ड्रॉप होणार होती हे आम्हाला माहितीच होतं, कारण कठीण कॅच पकडणं आणि सोपी सोडणं हे त्या क्षेत्ररक्षकाचं वैशिष्ट्य आहे, बादशानगरचं वैशिष्ट्य आहे. तर मॅन ऑफ द मॅच पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही शेक हँड करा, दोघांनी गळा भेट देखील केली तर काय हरकत नाही आहे, शेक हँड करूनच जायचं मित्रांनो. बाय बादशानगर.